गुड मॉर्निंग, नमस्कार. तर स्वागत करते तुमच्या आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हा सर्वांना नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज तारीख आहे 15 मार्च. आज आहे माझ्या ट्विन्सचा वाढदिवस. तर खूप स्पेशल डे. नको जाई प्लीज, मम्मा बोलते ना. तर आज खरंच हा आमच्या आयुष्यातून खूप महत्त्वाचा दिवस म्हटलं तरी चालेल आहे. आणि सर्व प्रिपरेशन जेमतेम झालेली. आता जस्ट मला सर्व आवरलेलं आणि कोणी यायच्या आत मी आधी जाऊन येते. सर्व बिल्डिंगमध्ये जे कोणी आहे त्यांना इन्व्हिटेशन देऊन येते. बाहेरचे इन्व्हिटेशन तर देऊन झालेले. फक्त व्हॉट्सअप मेसेज प्लस कॉलिंग, जास्त काहीच कोणाला नाही. आणि आता देत आहोत बिल्डिंगमध्ये इन्व्हिटेशन. तर चला भेटूया. इन्व्हिटेशनसाठी निघालेलो आहोत आम्ही तिघं जण. जाई कुठे गेले? जाई कुठे गेले? जाईत तिकडे. तर आता चला पटकन इन्व्हिटेशन देऊन येतो, म्हणजे संध्याकाळी जास्त टेन्शन नाही राहणार. तर इन्व्हिटेशन देऊन मी जेव्हा घरी आले तोपर्यंत इथे आलेली होती माझी आई, दोन भाऊ होत आणि वहिनी. वहिनी आता सध्या मागेच भावाचं लग्न झालेलं आहे. दोन्ही भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे इथे. आणि इथे चालू होते आमच्या जरा गमती जमती. तर इथं तेच तो थंड पाणी मागत होता. तर आता सध्या अजून काही मी फ्रीजमध्ये थंड पाणी काही ठेवत नाही. जे रेग्युलरचं पाणी आहे तीच पितो, त्यामुळे मी इथे त्याला कलिंगड काढून दिलेलं. आणि त्यानंतर इथे दुपारची सर्वांची जेवणं झालेली. आणि 3:30 वाजता मी लागले होते स्वयंपाकाला. तर मी सुरुवातीला करणार होते मिसळ. तर मिसळसाठी मी घेतलेलं आहे केवढं मोठं तेल. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेजपत्ता, तसेच कढीपत्त्याची पानं आणि 8-10 चिरून कांदे टाकलेले आहे. त्यानंतर मी घरगुती जे अद्रक लसूणची पेस्ट केलेली होती, माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल तर बघू शकतात. अद्रक लसूणची पेस्ट मी घरगुती एकदम मार्केटसाठी कशी बनवलेली होती. त्यानंतर मी त्यात टाकलेले आहे जे आपलं खोबरं भाजून मी मिक्सरला बारीक केलेलं ते. त्याच्यानंतर हे आहे कांदा भाजून मिक्सरला बारीक केलेला. तो इथे सर्व मी त्यामध्ये पुन्हा एकदा भाजून घेणार आहे. आधी ऑलरेडी मी ते भरपूर भाजून घेतलेलं आणि ते मिक्सरमधून काढलेलं, त्यामुळे जास्त पण इथे मला वेळ लागत नव्हता. त्यानंतर इथे आहे टोमॅटो प्युरी. 7-8 मी इथे टोमॅटो घेतलेले आणि त्याची मी इथे करत आहे प्युरी. अशा पद्धतीने पटकन खूप लवकर झालेलं आहे, कारण सर्व पदार्थ ऑलरेडी मी इथे भाजलेले शिजवले असल्यामुळे जास्त काही मला वेळ लागला नाही. आणि त्यानंतर मी साईडला जरा फक्त परतून घेत होती. आणि त्याच्यानंतर मी इकडे साईडला करत होते बिर्याणीच्या भाताची तयारी. तर सुरुवातीला मी इथे घेतलेलं आहे तेल. तेलामध्ये मी टाकलेले आहे सर्व खडे मसाले. इथे मी जरा परतून घेणार होते. तोपर्यंत मी इथे मिसळमध्ये टाकणार होते आपले घरगुती मसाले. तर याच्यामध्ये मी टाकलेलं आहेत आपलं लाल तिखट 10-12 चमचे मी इथे टाकलेले आहे. त्यानंतर हळद, तसेच चिकन मसाला देखील मी टाकते, तो टाकलेला आहे. धनाजीरा पावडर, त्यानंतर तरी येण्यासाठी मी टाकलेला आहे काश्मीरी लाल मिर्च. आणि त्यानंतर मी यात टाकत आहेत मिसळ मसाला. ॲक्च्युली दरवेळेस मला हुसळ मसाला मिळतो, तो खूपच छान आवडतो मला तो. पण ह्यावेळेस मला मिळालेला होता मिसळ मसाला, तो पण छान आहे. आणि त्यानंतर मी तो तेलामध्ये जरा इथं मी सर्व मसाले शिजवून घेत आहे. आणि त्यानंतर मी येत आहे पुन्हा कुकरकडे. तर इथे मसाले माझे परतून झालेले होते आणि त्याच्यामध्ये मग मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून मी इथे ते टाकून घेतलेले होते. आणि इथे मी जरा फक्त ते खाली वर करून थोडंसं पाणी टाकून मी कुकर लावून देणार होते. मी इथे एकच शिट्टी करून घेणार होते. आणि बघू शकता इथे मला हा कुकर जरासा थोडा म्हणजे छोटाच झालेला आहे, पण ठीक आहे, मी एकच शिट्टी करून घेणार होते. आणि असा पण आपल्याला म्हणजे थोडासा अर्धाच कुक करायचा असतो, त्याच्यामुळे मी ह्या कुकरला तो लावून घेतलेला. आणि अंदाजानुसार याच्यात पाणी टाकलेले आहेत आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि फक्त मी इथे एक शिट्टी करून घेणार होते. त्यानंतर इथे माझा मसाला परतून झालेला होता मिसळचा. त्यानंतर मी इथे पाणी टाकत आहे. आणि ही जी हुसळ आहे मोड आलेली, तर ती मी ऑलरेडीच कुकरला 2 शिट्या मी काढून घेतलेल्या. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं होतं. जेव्हा आपण शिजवतानाच हळद आणि मीठ टाकतो ना, तर ती चव आहे ना एकदम आतपर्यंत जाते आणि ती नंतरून खूप छान लागते. आणि तर अशा पद्धतीने मी इथे लागता लागता इथे वरून पाणी टाकत होते. आणि अशा पद्धतीने इथे मिसळ झालेली आहे आणि वरतून मी जरा मीठ देखील टाकलेलं होतं. त्यानंतर मी इथे लगेच करून घेणार होते कोशिंबीर. तर याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि काकडी मी इथे टाकून बारीक टाकून त्यामध्ये दही टाकून हलवून घेतलेलं. आणि मी मीठ जरा नंतर टाकणार होते, कारण मिठाने पाणी सोडतं. आणि इथे बघू शकतात मिसळला मस्तपैकी तरी आलेली आहे. तुम्ही जर ती साईडला ठेवून दिली तर 1 तासाने एकदम लालसर तरी आलेली तुम्हाला दिसेल. आणि त्यानंतर भाताची पण एक शिट्टी झालेली होती. आणि
तो इथे मी परातीमध्ये थंड करून घेत होते. त्यानंतर इथे मला सर्व ज्या भाज्या लागतात म्हणजे ज्या काही भाज्या मी पूर्वतयारी इथं केलेली तुम्ही बघितलीच असणार. त्यानंतर मी तुम्हाला इथे गाजर तशी शिमला मिरची इथे वहिनीने कट करून दिलेली. पण नंतर कांदा कट करायला मी इथे घेतलेला होता. त्यानंतर मग मी पातेल्यामध्ये टाकत आहेत केवढं मोठं तेल आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे सर्व खडे मसाले. तर याच्यामध्ये मी तेजपत्ता, दालचिनी, मोठी इलायची, छोटी इलायची, तसेच तमालपत्र म्हणजे जे सर्व खडे मसाले असतात लवंग, जिरे, ते मी इथे सर्व टाकून घेतलेले होते. आणि त्याच्यानंतर कांदा देखील इथे परतून घेतलेला. त्यानंतर मी टाकलेल्या होत्या 7-8 हिरव्या मिरच्या. आणि त्याच्यानंतर सर्व भाज्या मी टप्प्याटप्प्याने इथे टाकत होते. तर सुरुवातीला मी इथे फ्लॉवर टाकलेली, गाजर टाकलेलं, तसेच शिमला मिरची आणि वटाणा ऑलरेडी माझ्याकडे फ्रोझन मी आधीच साफ करून ठेवते, त्यामुळे मला मी तो इथे डायरेक्ट टाकलेला आहे. आणि त्यानंतर टाकलेले होते टोमॅटो. आणि त्याच्यानंतर मी टाकत आहे तिथे आपली लाल तिखट जी आपल्या घरगुती साठवणुकीतली असते. आणि त्यानंतर मी इथे टाकलेले आहे हळद, तसेच धनाजिरा पावडर मी इथे टाकलेली आहे. त्याच्यानंतर मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे, कारण बिर्याणी मसाला मी इथे कमी टाकलेला आहे, कारण आपल्याकडे ऑलरेडी आपण खडे मसाले भरपूर वापरलेले आहे भाताच्या वेळेस पण आणि आत्ता पण आपण वापरतो आहे, त्यामुळे मी बिर्याणी मसाला कमी टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी थोडी गरम पावडर टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे टाकत आहेत चिकन मसाला. चिकन मसाल्याने सुद्धा खूप छान चव येते, त्यामुळे मी तो आवर्जून इथे वापरतेच. आणि त्याच्यानंतर बघितलं असेल मी इथे आधी टाकलेलं होतं दही. आणि त्याच दह्याच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून इथे जरासं इथं ग्रेव्ही तयार करत होते, कारण आपण नंतरून बिर्याणीला जेव्हा दम देणार तेव्हा ज्या भाज्या असतात तर त्याच्यामध्ये पाणी असावं, आणि म्हणून मी इथे थोडं पाणी पण टाकत होते. तर इथे मी टाकलेलं होतं मीठ आणि इथे मी भाज्यांची करून घेणार होते थोडीशी ग्रेव्ही, म्हणजे मी थोड्याशा ते त्यात पाणीच ठेवणार होते, कारण भाज्या पण इथे शिजत आलेल्या होत्या आणि थोडं पाणी असल्यामुळे भाताला देखील इथे म्हणजे चांगली वाफ मिळणार होती. त्यानंतर मी इथे थोडंफार जरा पाणी टाकून जरा ग्रेव्ही धरलेली आहे. आणि जवळपास ह्या माझ्यामध्ये 1.5 किलो भाज्या झाल्या असतील आणि 1.5 किलो मी तांदूळ घेतलेला. आणि भात देखील इथे मी वरून परतून इथे टाकत आहे. त्याच्यानंतर मी याच्यावर टाकलेली होती पुदिन्याची पानं, कढीपत्ता आणि थोडीशी लिंबू कापून टाकलेली होती, पण ते माझ्याकडून दाखवायची जरा स्किप झालेले आहे. मी बिर्याणीला इथे वरतून ताट ठेवून जरा वेळ काय 15-20 मिनटं इथे मी दम दिलेला. आणि इथे 6:15 झालेले होते, म्हणजे 2-2.5 तासात इथे माझे हे दोन्ही पदार्थ तयार करून झालेले होते. आणि त्याच्यानंतर इथे आलेले होते सासू सासरे, मुलांचे आजी आजोबा. तर बघू शकतात वाढदिवसाचं हे गिफ्ट त्यांच्यातर्फे आलेलं होतं. आणि त्याच्यानंतर इथून माझी जी धावपळ चालू झाली तर ती कंटिन्यू पुढेच चालू राहणार होती, कारण याच्यानंतर करायचं होतं अजून बड्डे डेकोरेशन, कारण 6 वाजलेले होते, डेकोरेशन बाकी होते, त्यामुळे साईडला दुसऱ्यांना कामाला लावून दिले आणि त्यांच्याकडून मी हे डेकोरेशन करून घेतलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करत आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा, नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू.